काय मुलावरती विश्वास नाहीये का त्यांचा, असाही आरोप एकीकडे भाजप करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाला तर सगळे मुद्दे संपलेले दिसत आहेत आणि त्यामुळे अशी अशा तकलादू विनोद करण्याच्या नादात ते बसलेले. चंद्रकांत दादा पाटील महाराजांच्या परीक्षेत आले नाहीत अजून काय संदर्भात मुख्यमंत्र्यांची ऑपरेशन झालेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ऑपरेशन नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही तर आता वर्षा बंगल्यावर राहून ते सध्या त्यांच्या निवासस्थानी थांबूनच ऑपरेशननंतरच्या फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घेत आहे. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. ते कधी त्यांची इच्छा आहे की विधानसभेत कधी येऊ शकते. आज प्रत्यक्ष देतील का मुख्यमंत्री? आज कधी हे आज सांगता येणार नाही पण सर्व परिस्थितीवर ते नियंत्रण आणि लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी आहे त्यामुळे विरोधक देखील अनेक शंका उपस्थित करतात. आरोप शंका कुशंका घेण्याचं काम विरोधी पक्षाचंच असतं. ते करत असतील तर आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण मुख्यमंत्री काल आमच्या मंत्री परिषदेच्या बैठकीला होते. चहापानाच्या कार्यक्रमाच्या संपता संपता त्यांनी त्या बैठकीलाही भेट दिली आणि तंदुरुस्त पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेला लागतो. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज पोलिसांवर काय विश्वास ठेवायचा महाराष्ट्रांचा, म्हणून सीबीआयकडे आम्ही चौकशीची मागणी केलेली आहे. पोलिसांचा पोलिसांवर विश्वास, पाच वर्ष ज्या महाराष्ट्राने राज्य केलं त्या पोलीस दलाला तुम्ही पाहिजे तसं वापरलं, त्या पोलीस दलावर आता विश्वास नाही असं म्हणून कसं चालेल?